नमस्कार मंडळी, मी प्रियांका कुकवीत प्रियांका मराठीमध्ये अगदी तुमच्या मनापासून स्वागत करते. तर मंडळी, मी आज तुमच्यासोबत उपीटची रेसिपी शेअर करणार आहे. तर बघा, त्यासाठी मी इथे शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, कांदा कापून घेतलेला आहे, तसेच लसूण नकलून आणि थोडासा कढीपत्ता घेतला आहे. कोथिंबीर नव्हती पण म्हटलं हरकत नाही, बिगर कोथिंबीरीचं सुद्धा आपण बनवू शकतो. तर बघा, मी इथे मी रवा भाजून घेत आहे. रवा एकदम लहान पण नाही आणि मोठा पण नाही, तर मी आता मीडियम रवा घेतलेला आहे. जर मोठा असेल तर भारीच आहे, कारण जाड रव्याचं उपीट खूप छान होतं. तर रवा आपल्याला छान लालसर असा परतून घ्यायचा आहे. तर बघा, रवा पण छान लालसर झालेला आहे. रवा भाजताना थोडंसं तेल वापरायचं, म्हणजे रवा चांगला भाजला जातो. तर मंडळी, मी ते रवा भाजून घेतलेला आहे, बघा तुम्ही पाहू शकता. रोजच व्हिडिओ पाहताय पण कमेंट करत नाही, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंटसुद्धा करा आणि रेसिपी कशी वाटली हे पण कळवा. तर आता मी कढईवरती ठेवलेली आहे गॅसवर आणि त्यामध्ये तेल टाकत आहे. तेल थोडंसं उचलून टाकायचं. तूप आवडत असेल तर तूप टाकलं तरीही चालेल, पण मी आता शिऱ्यासाठी तूप वापरते आणि उपीट बनवायचं असेल तर तेलच वापरते, जशी तुमची इच्छा. तर आता आपण याच्यामध्ये जिरं मोहरी टाकूया. जिरं मोहरी टाकल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे, तसंच आपल्याला याच्यामध्ये शेंगदाणे पण टाकायचे आहेत आणि तेलामध्ये सगळ्या जिन्सा आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत. सगळ्या जिन्सा छान भाजून घेतल्या की रवा उपीट, रव्याचं उपीट खूप छान लागतं, टेस्टी लागतं आणि लहान मुलं अगदी आवडीने खातात. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्र मैत्रिणी, व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक, इतर ग्रुप्सवरती शेअर करायला काहीच हरकत नाही, कारण शेअर करायला आपल्याला पैसे लागत नाहीत, फ्रीमध्ये आहे. तर बघा, आता मिरची पण टाकलेली आहे. मिरची छान आपण परतून घेऊयात. टिप्सचे व्हिडिओ टाकले पण टिप्सचे व्हिडिओ टाकल्यानंतर विचार केला की चला आपण आता घरातले पण थोडेफार व्हिडिओ रेसिपीचे टाकूयात. रेसिपी टाकल्यास आपल्याला काय रिव्ह्यू येतो हे पण बघूयात. कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा परतला की थोडंसं मीठ आणि हळद टाकायचं आहे. तर बघा, मी आता इथे हळद टाकलेली आहे आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलेलं आहे. मिठाचा अंदाज आपल्याला कोणताही स्वयंपाक भाजी करताना अंदाज येतो, त्यामुळं आपण हातावर घेऊनच मीठ टाकतो. मला तरी तशीच सवय आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी टाकूयात. पाणी रवा शिजण्यासाठी भरपूर टाकायचं. तर मी इथे एक ग्लास पाणी घेतलेलं आहे. पाण्याला चांगली उकळी आली की मग त्यामध्ये आपल्याला रवा टाकायचा आहे. रवा छान पातळ जरी झाला तरीसुद्धा मीडियम गॅस ठेवला की तो हळूहळू घट्ट होतो. तर मंडळी बघा, पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता आपल्याला रवा त्यामध्ये टाकायचा आहे. रवा टाकताना थोडा थोडाच करून, मी जसा टाकला आहे तसा टाकायचा आहे. जर एकदम टाकला तर रव्याच्या गुठळ्या होतील, त्याच्यासाठी थोडा थोडाच टाकून असं सतत आपल्याला जोपर्यंत पाणी आटत नाही तोपर्यंत चमच्याने हलवत राहायचं आहे. जरी तुम्हाला पातळ झालंय असं वाटत असेल तरीसुद्धा उपीट छान मोकळे होते, चांगले शिजले जाते पाण्यामध्ये, नाहीतर खाताना असे कोरडे कोरडे लागते जर पाणी कमी पडलं तर. तर बघा, पूर्ण पाणी आटलेलं आहे. आता आपल्याला याच्यावरती एक 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. वाफेवरती छान तर बघा, वाफेवरती छान वाफळलेलं आहे आणि एकदम मोकळं मोकळं उपीट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तुम्हीसुद्धा कोणत्या पद्धतीने किंवा कशा पद्धतीने बनवता ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा सांगा.
आता आपण याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकूया। तर बघा आपली उपीटची रेसिपी तयार आहे। आता मी एका डिशमध्ये सर्व करून घेणार आहे। तर बघा छान कलर आलेला आहे उपीटला आणि मस्त झालेला आहे। तर पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन नवनवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत टेक केअर, बाय बाय। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।